सह्याद्री ही महाराष्ट्राला मिळालेली एक अभूतपूर्व देणगी आहे आणि हा सह्याद्री ऐन पावसाळ्यात फारच रांगडा सुंदर आणि मोहक भासतो. पहिने हे गाव त्र्यंबकेश्वर पासून 10 किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर घोटी रोडवर आहे. नमस्कार मंडळी, मी निरंजन पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या निरंजन देशमुख व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. आणि मंडळी, आज आलो आहोत आपण पहिने वॉटरफॉल बघण्यासाठी. आता आपण आहोत पहिने वॉटरफॉलच्या या पार्किंगमध्ये आणि इथून आपण जाणार होतो ते या साईडला. मंडळी, हे माग जे दिसत आहे या ठिकाणी तिकीट काढली जातात. तर मागच्या वेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस काही इथं तिकीट वगैरे असा काही प्रकार नव्हता, पण यावेळेस पासून इथल्या व्यवस्थापन समितीने हे तिकीट ठेवलेलं आहे आणि पर व्यक्ती 30 रुपये असं हे तिकीट आहे. मंडळी, पहिने वॉटरफॉलला जाण्यासाठी आपल्याला असा मार्ग लागतो, जंगल वाट लागते आणि बऱ्यापैकी ट्रेकिंगचा या ठिकाणी अनुभव आपल्याला मिळतो. आणि जंगलाची वाट आणि त्याच्यामध्ये असा पाण्याचा खळखळाट आपल्याला अनुभवायला मिळतोय हे बघू शकता. आणि हे सर्व जे पाणी आहे हे त्या वॉटरफॉलचं पडत इथपर्यंत आलेलं आहे आणि ते आपल्याला दिसतंय आणि त्याच्याच सहाय्याने आपल्याला वरपर्यंत जायचं आहे. इकडे तुम्ही बघू शकता हे पाणी पूर्णपणे असं वाहत इकडे आलेलं आहे आणि आता आपल्याला या वाटेने असं जायला लागतं. बघू शकता तुम्ही पहिने वॉटरफॉलला येण्यासाठी तुम्हाला साधारणतः नाशिकपासून 27 किलोमीटर त्र्यंबकेश्वर साईडला यायला लागतं आणि तुम्ही फॅमिली टूर पण प्लॅन करू शकतात. बऱ्यापैकी फॅमिली येत असतात इथे आणि काही लोकांना वरती शक्य होत नाही जाणं, त्याच्यामुळं इथे पण तुम्ही टाईम स्पेंड करू शकता.
देवाने दिलेली सर्वात सुंदर भेट म्हणजे निसर्ग। नागमोडी वळणे घेत जाणारा रस्ता, सर्वत्र पसरलेलं दाट धुकं, रिमझिम बरसणारा पाऊस, आल्हाददायक मनमोहून टाकणारी हिरवळ आणि धो धो कोसळणारा धबधबा, यांसारखं दुसरं सुख नाही। अशा प्रकारे आपल्याला ट्रेकिंग करत करत वरती जावं लागतंय। तुम्ही बघू शकता पाण्यातून मार्ग काढत काढत वरती जायचंय। मित्रांनो, खळखळणारं पाणी आणि त्यासोबतच पाऊस जर लागला तर आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहतच नाही। आपण इथल्या पर्यटकांना विचारू, त्यांना कसं वाटतंय, भाऊ कसं वाटलं पाहिजे धबधब्याला येऊन? एकदम मस्त वाटलं, थंडी पण खूप आहे, एकदम मस्त वाटलं। माझे फ्रेंड्स पण आलेले आहेत, सगळ्यांनी यावं, पाहण्याचं एन्जॉय घ्यावं, पाऊस पाण्याचं। आम्ही जळगाव धुळ्यावरून आलेलो आहे, ह्या मुली मालेगावच्या आहेत। अच्छा, मी धुळ्याचा आहे। कसं वाटलं आमचं नाशिक? एकच नंबर। आणि पहिने धबधबा? एकच नंबर, खूप मजा आली पाण्यामध्ये भिजून वगैरे, एकच नंबर। आणि वातावरण नाशिकचं खूपच छान। थँक्यू मित्र, येऊन खूप आनंद झाला। थँक्यू थँक्यू। नाव काय आपलं? माझं हर्षल सूर्यवंशी। तर मित्रांनो, आपण आता पहिने धबधब्याचा आनंद घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे। वरती बाईट देऊ शकलो नाही, कारण पाण्याचा प्रचंड प्रमाणात खळखळाट होता आणि त्यापुढे आपला आवाज काहीच येत नव्हता। सो अशा निसर्गरम्य वातावरणात तुम्हीही भेट द्या, पहिने धबधब्याला नक्की या। महाराष्ट्रातील तमाम धबधबे जे आहे, जे वॉटरफॉल्स आहे, त्याच्यामध्ये बेस्ट ऑफ बेस्ट गिनला जाणारा हा पहिने धबधबा आहे। तुम्ही नक्की भेट द्या। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा। ज्यांनी कोणी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, त्यांनी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मित्रांनो जय महाराष्ट्र।